राजखेडके पुणे शहर ब्लू कस्टम आपली कुस्ती मॅट क्रमांक 3 वर लागते. आपल्या या भव्य सांगता सोहळ्यासाठी खास उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांच्या साठी अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व खरं तर मी नेहमीच सरांचा परिचय करून देताना मॅट क्रमांक 3 वर रिपोर्ट करा. आपल्या तिन्ही कुस्त्या त्या ठिकाणी घेण्यात येतील. भरत कराड लातूर रेड कस्टम आपली कुस्ती मॅट क्रमांक 3 वर लागते रिपोर्ट करा. नमस्कार. खाशाबाद कुस्ती स्पर्धेसाठी अनेक क्रीडा क्षेत्राची बावलं पण इकडे वळाले आहेत. पण कौतुक समालोचकांना विनंती आहे. समालोचकांना विनंती आहे. समालोचक इकडे लक्ष द्या. आपल्याला समालोचकांनी सगळ्या समालोचक असं कौतुक करतो. आजचा हा सगळा समालोचक समालोचकांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. समालोचकांना विनंती आहे, कृपया 5 मिनिट समालोचन बंद ठेवा. समालोचकांना विनंती आहे, 5 मिनिट विनंती आहे. तिकडच्या अनाउन्समेंट थोड्या बंद करा. आपण मंचावरचा स्वागत सोहळा घेतो आहोत. मान्यवर मंचावर आहेत. आज आपल्या खास कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचं अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व खरं तर ज्यांचा परिचय करून देताना मी नेहमीच म्हणत असते की क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक म्हणून असणारे व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि तितकंच धीर आणि धैर्य याच्यामध्ये त्यांच्या नावामध्येच असलेलं व्यक्तिमत्व आज खास आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय माननीय सुधीर मोरे सर सहसंचालक क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय हे खास उपस्थित आहेत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या माननीय सुधीर मोरे सरांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्याम डावरे सर, माननीय बालाजी भोसले, जानीबाई सय्यद आणि शशिकांतजी बनसोडे या चौघाही मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी कृपया माननीय सुधीर मोरे सरांना सन्मानित करावं. सन्मान अतिशय शांत सोजवर आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच आपल्या सगळ्यांना आश्वस्त करणारं असं नाव आहे असे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक माननीय श्री सुधीर मोरे सर सन्मानित करतात माननीय श्याम डावरे, माननीय बालाजी भोसले, जानीबाई सय्यद आणि शशिकांतजी बनसोडे. आपल्या सगळ्यांचा आदरणीय असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जातो. यानंतर आपल्या उदयगिरी या किल्ल्यावरून ज्या आपल्या शहराचं नाव पडलं आणि या